गृहनिर्माणाशी संबंधित आपले प्रश्न आमच्या एक्सपर्ट्सच्या सल्ल्यासाठी कमेंट्स बॉक्स मध्ये विचारा आणि गृहनिर्माणाशी संबंधित अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. घराचे फाउंडेशन आपल्याला दिसत नाही पण त्यावर आपल्या संपूर्ण स्ट्रक्चरचं वजन असतं. तर चला बघूयात विशिष्ट गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या आहेत जेव्हा आपण फाउंडेशनच्या कामाचा तपास करत असता. नरम मातीवर फाउंडेशन तयार करणं धोक्याचं आहे, त्यामुळे हे सुनिश्चित करा की मजूर तोपर्यंत खोदकाम करतील जोपर्यंत कडक माती मिळत नाही. जेव्हा स्टील बार्स फिटरला अटॅच होतात तेव्हा त्यांचे अलाइनमेंट तपासणे गरजेचे आहे आणि जेव्हा आपण कॉन्क्रीट भरत असता तेव्हा बार्स हलले नाही पाहिजे. कॉन्क्रीटला फाउंडेशन साठी तयार झाल्याबरोबरच वापरलं गेलं पाहिजे आणि नियमितपणे फाउंडेशनचं पाण्याने क्युअरिंग करणं गरजेचं आहे. आपल्या फाउंडेशनची खोली आणि रुंदी तेथील मातीवर आणि जे स्ट्रक्चर आपण तयार करत असता त्यावर निर्भर असतं. नेहमी एखाद्या अनुभवी इंजिनियरचा सल्ला घ्यावा आणि आपण कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की वाळवीची ट्रीटमेंट आधीच करून घ्यायची आहे. घराच्या फाउंडेशन कामाबद्दल लक्षात ठेवण्यासारखे हे काही सल्ले होते. आपल्याकडे या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास कृपया खालील दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये विचारा. बघत रहा गोष्ट घराची अल्ट्राटेक कडून.